स्पेशल बारुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी पेंड्याचं विजापूर वे सोलापूर. सिद्धेश्वर महाराज जिल्हा उमेदवारी दिली. सिद्धेश्वर महाराज सुद्धा ह्या परिसरामध्ये फरकून बघडलेले नाहीत. काँग्रेस इतक्या भाजप किंवा नाही असं ज्या समस्या पाहतो सिनो ज्या समस्या मला लोकप्रधान तुम्हाला समस्या तुम बोलायची नाही कधी आमको बोलायची प्रणिती अगर खासदार बनी तो प्रणिती काम करेंगी ये क्या गॅरंटी आहे तुम्हाला. बहुत करती काम बच्चे हो बहुत करती गरीब होगी दाता आहे दाता. प्रणिती बिलकुल बिलकुल एक दात मतदानची उपर आहे. गेले 20 वर्षापासून ह्या परिसरामध्ये देशमुख मालक आमदार आहेत ते सुद्धा ह्या परिसरामध्ये कुठलंही काम केलं नाही. स्वागत आहे. महाराष्ट्रासह सोलापूर लोकसभेची मतदानाची सध्या जोरदार सुरू जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे काँग्रेसची प्रणिती शिंदे तर दुसरीकडे भाजपचे राम सातपुते या दोघांमध्ये वेगळी निवडणुकीची एक रणधुमाळ सध्या सुरू आहे. तर आपण सोलापूर शहरातील मुळेगाव रोड या ठिकाणची मोमीननगर या भागात पोहोचलो आहे. पाहूयात या भागातील नागरिकांचा कौल कोणत्या मतदाराकडे जातोय आणि कोणत्या उमेदवाराकडे जातोय. अखेर या भागातून कोणत्या उमेदवाराला प्रतिसाद मिळतोय आणि कुठल्या पक्षाला या भागातील मतदान जातोय. आणि त्याचबरोबर या भागातील अनेक महिला आज या ठिकाणी आहेत अनेक मतदाते आहेत या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नेमकी या भागातील कौल कोणत्यावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठला उमेदवार या भागातून निवडून येणार. चला तर पाहूया. नमस्कार. लोकप्रतर मध्ये आपलं स्वागत आहे. आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मंडळी ही सोलापुरात या ठिकाणी आगमन झालं आहे. काय वाटतं तुम्हाला यंदाच्या निवडणुकीमध्ये कोण खासदार होऊन जाणार. गेल्या 10 वर्षामध्ये शरदजी बनसोडे थांबले होते ते कधी सोलापूरच्या विकासाकडे त्यांना लक्ष दिलेले नाहीत. राहिल्यानंतर सिद्धेश्वर महाराज जिल्हा उमेदवारी दिली. सिद्धेश्वर महाराज सुद्धा ह्या परिसरामध्ये फरकून बघडलेले नाहीत. गेले 20 वर्षापासून ह्या परिसरामध्ये देशमुख मालक आमदार आहेत ते सुद्धा ह्या परिसरामध्ये कुठलंही काम केलं नाही. भागवान नगर एक वंचित म्हणून शिणून ठेवलेलं आहे. भाजपचे लोक फक्त हे मुस्लिम समाजाचे लोक राहतात म्हणून शिणी दुर्लक्ष केलेले आहेत. परंतु ह्या जागेमध्ये जे भी काम केलंय महापालिकेच्या नगरसेवकांना महेशजी कोटेने ह्या परिसरामध्ये काय थोडं बहुत काम केलेलं आहे. पाईपलाईन असेल ड्रेनेजचं लाईन असेल संडास बाथरूमचं काम असेल ते महेशजी कोटेने केलेलं आहे. आता सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे. लोकसभेमध्ये खासदार निवडून येतोय. हो खासदार भाजप का खासदार किंवा काँग्रेसचा खासदार कोण निवडून काय वाटतंय तुम्हाला. खासदार आजपर्यंत आम्ही बघडलेलंच नाही. 10 वर्षामध्ये खासदार कुठलाही आम्हाला कल्पनाच नाही. फक्त आम्ही खासदारचे नाव ओळखतो परंतु खासदारचं काम कुठेही बघडलेलं नाही आहे. आता दोन उमेदवार आहेत काँग्रेसचे एक आहे भाजपचे एक आहे. कुठल्या उमेदवाराला कौल जाणार या भागातून काय वाटतंय तुम्हाला. ह्या भागातून आम्ही जरी 100% ठरवलंय युतीमध्ये 100% परिणितीला आम्ही साथ द्यायचं यावेळेस आम्ही ह्या जागेत ठरवलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये आम्ही परिणितीताई शिंदेला आम्ही मतदान करणार आहोत. दादा काय वाटतंय. दादा काय वाटतंय आता यंदा चिकूच्या निवडणुकीमध्ये कोणाचा रण सध्या जोरात सुरू आहे कोण खासदार होणार. परिणिती ताई गुप्त झालेल्या मोठ्या भागवत नगर मी बाकी के जितके भी आहे तो कोण भी आहे अभी तक नाही आज तक. आपल्या सोबत काही महिलाही जुळल्या आहेत गृहिणी आहेत ज्यांना जेणेकरून या भागातील अडीअडचणी काय आहे सगळ्यात जास्त महिलांना समजतोय. महागाईनं होरपडलेलं हा सामान्य वर्गातील कुटुंब या ठिकाणी मोठ्या संख्येने राहत आहे. आपण या महिलांची चर्चा करूया. खाला क्या लगता तुमको आपकी निवडणूक. टाइम पर आते तो कुछ भी काम नहीं करता हमारे गली का. रोड बना तो बोले रोड भी नहीं बना अभी तक कुछ खाली कुछ नहीं. आपकी आपकी जो इलेक्शन है ये आपकी इलेक्शन है ये खासदारी की इलेक्शन है. एक तरफ काँग्रेस की प्रणिती शिंदे है दूसरी तरफ भाजप के राम सातपुते है तो कौन जीत के आएगा क्या लगता तुमको. काँग्रेस जीत के आएगा. भाजप क्यों नहीं आ सकती. हमारा गैस काम नहीं कर रहा है. मैं क्या बोले खाला. अभी तक नहीं तो क्या करे. भाजप के दो खासदार ही नहीं पहचानते नहीं हमको. हमें तुम भी अभी चाहिए तुम भी अभी चाहिए अभी तक तुम्हारे को नहीं देखे हम लोग. नवीन इंसान है हम क्या बोलना तुम्हारे साथ. तुम्हारे साथ बोल को फायदा क्या कर. ज्या समस्या मला लोकप्रधान तुम्हाला समस्या तुम बोलायची नाही कधी आमको बोलायची नाही.
कौन अभी तक? अब खासदार की, अब खासदार की इलेक्शन है, खासदार में कौन निवड़ के आएंगे? अपरिणीति शिंदे आएंगे कि रामसाथ पुते भाजपा के कांग्रेस? परिणीति शिंदे आएंगी, आई तो उन्हें हमारा काम तो भी करेंगी। हमारे गली परदेशी पड़े सर का पड़ोस है, हमारे गली को कौन आता भी नहीं देखता भी नहीं। 300 के घास को 1200 रूपए भर रहे हैं हमें, हमारे पदस्थी कैसे हमने मालूम है? क्या बोले खाला, क्या बोले? गरीब टाकी कैसा लाखों पकाना कैसा करना, घोर गरीब आई सोबे कैसा करना, रोड नहीं बना रही, चिक्कर भी पड़ने लगी धपा। मोदी सरकार का एक वादा था उज्ज्वला गैस के तरफ से, तुमको गैस मिला क्या? किसको नहीं मिला, पैसे भी नहीं मिला हमको, अभी तक गैस नहीं मिला, उल्टा हमें ज्यादा गैस दिया पैसे ले रहे। फिर क्या बोलते जरा तुम छो में जरा क्या जरा कोने का निवड़ के परिणीति शिंदे आएंगे भाजप के हाथ? नहीं आता कांग्रेस, अभी अभी तुम्हारे यहाँ के कुछ औरतें बोले, महेश कोटे जब हाथ में था, जब हमारे गली का काम करा था, लाइट लाया था, फर्शा डाला था, अब 15-20 साल की बात आई है, जब से तो अभी तक हमारे गली कौन आए भी नहीं, देखे भी नहीं, हमें कौन आमदार है कौन फायदा है किसी को पता चला? अब 15-20 साल के बाद में अगर कौन आए नहीं यहाँ, तो आप परिणीति शिंदे निवड़ के आने के बाद आएंगी ऐसा लगता है? हाँ एक दो बार आई गई हम ना, जब भरोसा है अब आएंगी कर को, आएंगी कर भरोसा दिले से हम ना आएंगी। जरा एक मिनट, एक एक ला बोलो, समझ में आएगा मेरे को, एक एक ला बोलो जरा। महेश कोटे जब से कोई भी नहीं आया इधर, 2500 साल आया, अब 2500 साल में महेश कोटे काम करे, जब से कौन भी अकेला भी आपको काम नहीं करे यहाँ, खाली गरज रहा बोले सलाम करते आते जाते निकल को, कुछ भी काम रहा बोले नहीं है, वो नौकर को बोलते पहचानना अचान है क्या, हम कौन है? परिणीति शिंदे को पहचान लेंगे? हाँ पहचानते, तो भाजप के राम सपूत को नहीं पहचानते अभी तक आए, तो पहचानते क्या हमें उसे? परिणीति शिंदे कितने बार आए थे यहाँ? 2-3 बार ऐसा यहाँ कब काम कार्यक्रम का जब आते उन्होंने यहाँ, उसके बाप भी आते, उन्होंने क्या बोले खाला? उसके अब्बा भी आए थे। किसके अब्बा? इसके सुशील कुमार शिंदे के बाप भी आए थे, सरताज करे यहाँ बोल, अभी सत्कार करे। तो अभी खासदार बोल के परिणीति शिंदे निवड़ के आएंगी क्या राम सतपुते भाजपा के? चाहेंगी उसकी बेटी चाहेंगी, हाँ उसे डालते हैं, उसके ऊपर भरोसा है, यहाँ रहती उसे डालते हैं हमें, किसको नहीं डालते हमें। अच्छा अभी शहर उत्तर जा, अभी तुम्हारा एरिया आता, ये एरिया के एक आमदार है विजय कुमार देशमुख मालक, उसको नहीं डालते यहाँ? 5-250 पैसे कार्ड को लिए, परस कई पैसे गैस के पैसे कार्ड को लिए, गैस के पैसे कार्ड के लिए पहले आते थे 200 रुपए, वो भी कट कर को ले, सब्सिडी आती थी गैस की, वो भी निकाल को ले हमारे पासबुक में से, हाथी जाएगा। हाँ भाजपा क्यों नहीं आ सकता? भाजपा नहीं आता, भाजपा ने क्या काम बचने का रहा, भाजपा कहाँ से आता है? 10 साल से सत्ता उनके हाथ में थी, हाँ तो हम 50 साल से रहते हैं यहाँ, क्या करे कुछ भी नहीं करे। अभी कांग्रेस आने के बाद परिणीति शिंदे क्या कर सकती है, ऐसा कुछ लगता है? करेंगे तो कुछ तो करके देंगे, तो करते कोशिश करेंगे तो। क्या लगता तुमको, क्या लगता अभी परिणीति शिंदे और राम सातपुते दोनों भी अपने यहाँ उम्मीदवार बोल के है भाजपा के और कांग्रेस के? कांग्रेस लोकसभा की निवडणूक लगी, कांग्रेस ही जाएगा? पिछले 2 साल में 2 इलेक्शन जो हुए उसमें भाजपा ही जाएगी, कांग्रेस कहाँ गई? क्या करने का भाजपा को लेकर, ये देखो हमारी हालत कैसी है, ये गली की जरा देखो, कोई काम नहीं करता, सिर्फ परिणीति करते काम। परिणीति अगर खासदार बनी तो परिणीति काम करेंगी, ये क्या गारंटी है तुमको? बहुत करती काम बच्चे हो, बहुत करती काम, आधी रात को जाने काम करती हो, गरीबों की दाता है वो दाता। पिछले 2 बार जब खासदार निवड़ के गए भाजपा के गए, तो अभी इस बार वापस भाजपा जाएगा ऐसा बहुत से लोगों का? नहीं बिल्कुल नहीं आएगा भाजपा, बिल्कुल नहीं, परिणीति के सिवा कुछ नहीं आएगा। हाँ पूरी बहुत अच्छी बच्चे अच्छे हो। पिछले बार जो सुशील कुमार शिंदे भी थे जय सिद्धेश्वर महाराज के विरोध में, इसके बंसोड़े के विरोध में जब उन्होंने रुके लेते, तब उनको यहाँ से कातु भी हार मिली थी, हारे थे उन्होंने इलेक्शन में, नहीं कुछ नहीं, उनकी बेटी जीतेंगी क्या उम्मीद से बोल सकते थे? बेटी जीतेंगी, जीतेंगी हाँ बिल्कुल जीतेंगी, वो जो वो भी जीतते थे, परिणीति की माँ भी जीतती थी, शिंदे भी जीतता था, वो खोटापन से पार दिए उसको। अच्छा हाँ अभी जो है परिणीति बिल्कुल 1 लाख मतदान से ऊपर आएगी।
एक लाख से मतदान से ज्यादा प्रदीप शिंदे निवड़ के आएंगे, 1.5 लाख के ऊपर भी गई खेलेंगी। जो आते हैं जाते हैं देखते हैं कुछ भी नहीं है, जरा परिणति सिंधी को तुम जाकर बोलो मेरे लिए ये गली की जरा आकर मेहरबानी कर जरा देख बोलना इसको खुद आकर। हाँ चाचा क्या लगता है, अब ये चाचा तो बोल रहे परिणति शिंदे निवड़ के आएंगी। हाँ आएंगे ना, भाजप क्यों नहीं आ सकता? भाजपा करे नहीं ना हमारे, पिछले 10 साल से भाजप यहाँ लगातार कुछ भी नहीं करे, कोई आए भी नहीं, लेके नगर सेवक से लेके सब तरफ भाजप का वलवला चालू है फिलहाल में। अब इस बार भाजप क्यों नहीं निवड़ी? भाजप आती नहीं, कांग्रेस ही चाहने वाली, कांग्रेस से भाजप आए जब से हमारे गली को कुछ भी। दो टर्म में खासदार भाजप की निवड़ के गए यहाँ से, तो तुम्हारे यहाँ का कुछ विकास हुआ क्या? भाजपा कुछ भी नहीं हुआ, कुछ भी नहीं हुआ, कोई आया के देखा भी नहीं है। अच्छा अभी परिणति शिंदे अगर निवड़ के आने के बाद में परिणति शिंदे विकास करेंगी, ये क्या गारंटी है? करेंगे उन्हें, बिल्कुल बिल्कुल करेंगे, बेशक करती हूं, बेशक बहुत अच्छा करती काम उन्हें। आई तो परिणति शिंदे चाहिए, उन्हें चाहते, उन्हें करते सब काम। आपण पाहू शकता कशा प्रकारे मुळेगाव रोड या ठिकाणची मोमीन नगर बागवा नगर असो या भागातील नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे। एकंदरीत 10 वर्षापासून सत्ताचा भोग घेतलेल्या भाजप सरकारला कुठेतरी कडाडून विरोध या भागातील महिलांनी आणि युवा वर्गांनी करत असल्यातील आदाब कुठल्याही नसल्याची ही खंत या भागातील महिला वर्गांनी आपल्या या लोकप्रधानच्या माध्यमातून व्यक्त केला आहे। पाहूयात संभ्रम प्रतिसाद कशा प्रकारे वेगवेगळ्या भागातून मिळत आहे, परंतु या भागातील फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाचाच विजय होणार अशी गवाही एका बुजुर्ग चाचांनी आणि या भागातील महिलांनी दिली आहे। पाहत राहा लोकप्रधान न्यूज, 2024 निवडणुकीच्या अपडेटसाठी कॅमेरामॅन अब्दुल शेख सह मी अल्ताप शेख। खास सोलापूरकरांसाठी विजापूर बेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी, आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिली साठी स्वतंत्र सोयी, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफजान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर बेस रस्ता सोलापूर,